नमस्कार मित्रांनो नॉन बॉक्स युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती संबंधी सविस्तर माहिती बघणार आहोत कारण महाराष्ट्र शासन लवकरच तलाठी भरतीची आधी सूचना काढण्याची शक्यता आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की एकूण तलाठी भरतीच्या जागा किती आहेत महाराष्ट्रामध्ये मुंबई व उपनगर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तलाठी भरती होणार आहे तर त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे वयोमर्यादा काय आहे तलाठी भरतीचा अभ्यासक्रम काय आहे व कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागांसाठी तलाठी भरती होणार आहे यासंबंधी सविस्तर माहिती आज आपल्याला बघायचं आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि पुढे जाण्याच्या अगोदर तुम्हाला या चॅनलला लाईक करायचा आहे सबस्क्राईब करायचा आहे तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला तुमचे प्रश्न विचारायचे आहेत तर मित्रोहो तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाने दिनांक चोवीस मार्च दोन हजार बावीस रोजी तलाठी भरती संबंधीची एक सूचना काढली होती आणि या सूचनेमध्ये राज्यामध्ये एकूण एक हजार बारा रिक्त जागा भरण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर आता यावर्षी तलाठी भरती निघाली तर तब्बल एक हजार बारा साठ एक हजार बारा जागांसाठी ती तलाठी भरती होणार आहे तर पुढे बघूयात आपण की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागांसाठी तलाठी भरती होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो मुंबई सब अर्बन एरियामध्ये तलाठी भरतीच्या एकूण पंधरा जागा आहेत म्हणजे पंधरा जागासाठी तलाठी भरती होणार आहे अकोला जिल्ह्यामध्ये एकोणपन्नास जागा आहेत रायगड जिल्ह्यामध्ये एकावन्न जागा आहेत नागपूर जिल्ह्यामध्ये पन्नास जागा आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये बासष्ट जागा आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस जागा आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये पंचवीस जागा आहेत धुळे जिल्ह्यामध्ये पन्नास जागा जळगाव जिल्ह्यामध्ये नव्याण्णव जागा आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये चौऱ्याऐंशी जागा आहेत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस जागा आहेत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये छप्पन जागा आहेत नंदुरबार जिल्ह्यामध्ये चौवेचाळीस जागा आहेत लातूर जिल्ह्यामध्ये एकोणतीस जागा आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये बावीस जागा आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्याऐंशी जागा आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बेचाळीस जागा आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये एकोणतीस जागा आहेत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्रेचाळीस जागा आहेत सांगली जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस जागा आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये तेवीस जागा आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये चौऱ्याऐंशी जागा आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकोणपन्नास जागा आहेत वाशिम जिल्ह्यामध्ये तब्बल बावीस जागा आहेत वर्धा जिल्ह्यामध्ये चौवेचाळीस जागा आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चौऱ्याण्णव जागा आहेत पुणे जिल्ह्यामध्ये एकोणनव्वद जागा आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये एकोणऐंशी जागा आहेत बीड जिल्ह्यामध्ये सहासष्ट जागा आहेत जालना जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस जागा आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये बासष्ट जागा आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सदुसष्ट जागा आहेत सगळ्यात जास्त सातारा जिल्ह्यामध्ये जागा आहेत त्या जागा म्हणजे एकशे चौदा जागांसाठी सातारा जिल्ह्यामध्ये भरती होणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये सत्तावीस जागा आहेत म्हणजे मित्रांनो असं पाहू शकता की आपण एकूण महाराष्ट्रातील बहुतांश म्हणजे सर्व जिल्ह्यामध्ये तलाठी भरती होणार आहे आणि तब्बल एक हजार बारा जागांसाठी तलाठी भरती होणार आहे तर मित्र हो पुढे आपण तलाठी पदासाठीच्या शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केलात तर कोणत्याही शाखेतील पदवी असलेला विद्यार्थी तलाठी भरतीसाठी अप्लाय करू शकतो वयोमर्यादेचा विचार केलात तर सर्वसाधारण प्रवर्गामध्ये एकोणीस ते अडतीस वयापर्यंत तुम्ही काय करू शकता तलाठी भरतीसाठी अप्लाय करू शकता तर मागास प्रवर्गातील विद्यार्थी ज्यांचं वय एकोणीस ते त्रेचाळीस आहे असे विद्यार्थी तलाठी भरतीसाठी अप्लाय करू शकता पुढे आपण तलाठी भरतीसाठीचा जो काही अभ्यासक्रम आहे त्याच्यासंबंधी विचार करू शकतो एकूण दोनशे मार्काचा पेपर आहे चार वेगवेगळ्या भागामध्ये हा चे पेपर विभागलेला आहे म्हणजे मराठी भाषा इंग्रजी भाषा सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अशा चार वेगळ्या विभागामध्ये हा पेपर काय झालेला आहे तर विभागलेला आहे मराठी भाषेवरती एकूण पंचवीस प्रश्न विचारले जातात पन्नास गुणासाठी इंग्रजी भाषे वरती एकूण पंचवीस प्रश्न विचारले जातात पन्नास गुणांसाठी सामान्य ज्ञानावरती पंचवीस प्रश्न विचारले जातात पन्नास गुणांसाठी आणि बौद्धिक चाचणीवरती पंचवीस प्रश्न विचारले जातात पन्नास गुणांसाठी अशी एकूण दोनशे मार्काची परीक्षा होत असते मित्रांनो तलाट्यासाठी पगाराचा निकष आहे तो म्हणजे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे प्लस ग्रेड पे दोन हजार चारशे म्हणजे एकंदरीत अशा प्रकारचा तलाट्यांसाठीचा पगाराचा पेस केला आहे तर यासंबंधी जर अधिक माहिती पाहायची असेल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल म्हणजे काही नवीन अपडेट येत असेल तर या चॅनलवरती मी टाकत जाईन तर विद्यार्थी मित्राहो ही अशी सविस्तर अशी तलाठी भरतीची माहिती आहे तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ते प्रश्न तुमचे विचारायचे आहेत धन्यवाद